नमस्कार सर्वांना, कालच्या व्हिडिओला मला कमेंट आल्या होत्या म्हणून मी आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये माहिती सांगून व आपण आज चॉकलेट केक बनवणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काल मी टाकलेला व्हिडिओ व्हॅनिला प्रीमिक्सचा स्पॉन्ज टाकलेला होता त्याच्यावरनं सगळ्यांना म्हणजे ते मी काय केलं असं व्हिडिओ स्पष्ट समजला नाही म्हणून मी आज तुमच्यासाठी थोडंफार समजेल असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। हे आहे चॉकलेट प्रीमिक्स, आयत प्रीमिक्स मिळतं बाजारात अमेझॉनवर सगळीकडे मिळतं। ही आहे चॉकलेट प्रीमिक्स आणि हे जे आहे हे आहे व्हॅनिला प्रीमिक्स। हे असं किलो किलोचे किंवा पाच पाच किलोचे आपल्याला बाजारात अवेलेबल असतात, कुणी म्हणजे दुकानात वगैरे असतात। हे बघा, अनेक आपल्याला प्रीमिक्स मिळतो तो आहे वेलवेट प्रीमिक्स, तो आमच्याकडे अवेलेबल नाहीये कारण त्याची तो खूप महाग असतो आणि त्याची मागणी पण नाहीये म्हणून माझ्याकडे हे दोन प्रीमिक्स आहेत। आणि दुसरा टप्पा जे लागतो आपल्याला इसेन्स, हे आहे व्हॅनिला इसेन्स आणि हा आहे स्ट्रॉबेरी इसेन्स। ह्याच्यात इसेन्सचे पण फार प्रकार असतात, पायनॅपल इसेन्स, आपलं काय म्हणतात रसमलाई इसेन्स, सगळ्या प्रकारचे इसेन्स बाजारात अवेलेबल असतात। ज्या जागी केकचं साहित्य मिळतं तिथं सगळं साहित्य मिळतं। हे आहेत बॉल्स, सिल्वर बॉल्स किंवा कलर बॉल्स मिळतात हे असे। पुन्हा आपल्याला गरज असते जास्त क्रीम, एक प्रीमिक्स आणि दुसरे आहे क्रीम। हे आहे व्हिजी व्हिप क्रीम, सनराईजची क्रीम आहे ही, आपली सनराईज कंपनीची इथे भेटते। ही क्रीम म्हणजे फेटली की नाही मशीननं ती व्हिप क्रीम होऊन जाते। मग आणि व्हिप क्रीम आणि प्रीमिक्स झाल्यानंतर आपल्याला जे लागतात ते नोझल, माझ्याकडे एवढेच नोझल अवेलेबल आहेत। ह्याच्यासाठी आपले ह्याच्यावर नंबर असतात नोझलवर सुद्धा, हा 14 नंबरचा नोझल आहे। असे हे 5-6 नोझल आहेत आणि आपल्याला डेकोरेट करण्यासाठी हे आहे चेरी, परत हे आहेत चोको चिप्स, तुम्ही बघू शकताय। असे सगळे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, नाही म्हणलं डार्क कंपाऊंड पण मिळतं, नाही म्हणलं तर असे चोको चिप्स आपल्याला अवेलेबल असतात, हे बघू शकते तुम्ही। आणि हे आहे जे त्रुटी फ्रुटी आहे, म्हणजे ग्रीन आणि रेड कलरची त्रुटी फ्रुटी आहे। आणि आपण आता लागणारं मेन साहित्य म्हणजे डार्क कंपाऊंड चे पण 1/2 किलो 1/4 किलोचे पॉकेट मिळतात, कंपाऊंड पण मिळतं डार्क व्हाईट आणि चॉकलेट कंपाऊंड मिळतं। हे आहे आपलं केकचं सेप, पुढे तुम्ही कुकरच्या पण डब्यात करू शकता किंवा आपण असे सेप मिळतात किंवा आपलं नॉनस्टिक बघू शकता सेप। आणि अशा ज्या केकच्या दुकानात हे आपल्याला अशा पाइपिंग बॅग पण मिळतात, नसेल तर आपल्याकडे दुधाची म्हणा किंवा असं आपण बनवू शकतो, जसं आपण मेहंदीचा कोण बनवतो तसं आपण बनवता येतं घरी। पण हे 3 रुपयाला अवेलेबल असतात केकच्या दुकानात, त्याच्यामुळं ते हे आणू शकते तुम्ही। आणि जे आहे आपलं आता मेन स्पॅच्युला, तर काय आपण आहे त्या स्पॅच्युलाने ऍडजस्ट करतोच, जसा स्पॅच्युला असेल त्यानुसार आपण ऍडजस्ट करतोच। आणि हे आहे केकचा बेस आहे, हे पण तुम्हाला केकच्या दुकानात अवेलेबल होऊन जाईल। आपल्याला जर घरी करायचं झालं तर अशा पण आपण पिलेटावर करू शकतो, जे आपलं झाकण म्हणून आपण वापरतो बघा, त्याच्यावर सुद्धा केला तर एकदम छान केक तयार होतो। तर आज आपण करणार आहोत चॉकलेट केक, काल व्हॅनिला केक बघितलेला आहे, आज आपण चॉकलेट केक करणार आहोत। तर चला चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहूया। क्रीमचं घेऊन आता आपण चॉकलेट केक करणार आहोत। तर काय, पहिलं चॉकलेट प्रीमिक्स, मग 1/4 किलो करायचं झाला तर 1/4 वाटी घ्या, 1/2 किलो करायचं झाला तर 1/2 वाटी घ्या। आणि जर 1 किलो करायचं झाला तुमच्या हिशोबानुसार तुम्ही असं प्रीमिक्स घेऊ शकता। त्यात आता आपण पाणी घालून हे मिश्रण कालच्या सारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्हॅनिला इसेन्स, व्हॅनिला प्रीमिक्स जसं आपण मिक्स केलेलं काल तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, पाहिला नसेल तर जाऊन आमचा म्हणजे चॅनलवर क्लिक करा, सगळे माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील। हे पहा आता आपण चॉकलेटचा प्रीमिक्स तुम्हाला मी दाखवणार आहे, छोटाच केक करणार आहे 1/4 किलोचा मी, हे तुम्ही बघू शकता। आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आज मी तुम्हाला, काल मी तुम्हाला गॅसवर कढईत शिकवलेला आहे, आज मायक्रोवन मध्ये करणार आहोत आपण केक। मायक्रोवन सुद्धा खूप इझी आहे, म्हणजे कुणाकुणाला मायक्रोवनचं म्हणजे माहिती नसल्यामुळे खूप भीतात किंवा म्हणजे कसं करायचं काय माहिती नसतं, मी आज ते पण थोडी माहिती सांगणार आहे तुम्हाला।
मायक्रोन मध्ये आपण घेतला तर चार मोड असतात, मायक्रो, पुन्हा कन्व्हेक्शन, ग्रिल आणि कांबो. म्हणजे जसं तुमचं मायक्रोन, काय काय मायक्रोन असतं जे म्हणजे 4-5 हजाराचे असतात, ते नुसते हॉट करतात, जेवायचे पदार्थ जे आहेत आपले खाण्याचे तर त्याला म्हणजे गरम करायचं काम करतात. काय काय मायक्रोन मध्ये पण भरपूर व्हरायटी असतात. आता हे आपला प्रीमिक्स व्यवस्थित तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. बॅटर अनेकदा चेक करायचं आहे. हे थोडस आणखीन पाणी घालावं लागणार आपल्याला, बघू शकता तुम्ही. आपण आता स्विच ऑन केलेला आहे. आता इथं आपण हे स्टॉप बटन आहे, आता इथं हे इथं काहीच नाही, इथं झिरो दाखवते आपल्याला. आता आपण इथं कन्व्हेक्शन मोड करायचं आहे, ह्या कन्व्हेक्शन वर क्लिक करायचं आहे. हे ऑटोमॅटिक टायमिंग घेतं आणि हे आपलं आता काय आहे, प्री हीट व्हायला ठेवलेलं आहे आपण ओव्हन. हे काय आहे, प्री हीट ठेवलेलं आहे. मग आता प्री हीटला आपण आधी कन्व्हेक्शन मोड दाबायचा आहे, नंतर मग आपण स्टार्ट बटन दाबायचं आहे. हा आता आपण प्री हीट करायला ठेवलेला आहे मायक्रोवन. आपण तोपर्यंत आता हे मिश्रण घेऊन आपण ज्याच्यात म्हणजे करणार आहोत केक त्याच्यात ओतून घेऊया. मनीषीकडे दाखव. हे पहा आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे, याच्यात ओतून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता हे पहा. त्याला हलवून घ्यायचं आहे. आपण हे आता प्री हीट करायला ठेवलेलं आहे. आता प्री हीट झालं ना, ते मायक्रोवन आपल्याला बीप देत असते म्हणजे, मग तेव्हा आपण हे ओपन करून त्यात आत ठेवायचं आहे. हे पहा हे आपलं बीप देत आहे. मग आता आपण ह्याला ओपन करणार आहोत. स्टॉप करू नका, आता आपण ठेवलेला आहे. नंतर हे असं बंद करायचं आहे आणि टायमिंग लावायचं आहे इथं. आता आपल्याला हे 10 सेकंद आहेत, हे 1 मिनिट आहे, हे 10 मिनिट आहे. आता इथं आपण हे 20 मिनिट लावलेलं आहे आणि ह्याला आता स्टार्ट म्हणायचं आहे. टायमिंग वर फोकस कर, हलवू नको लय कॅमेरा. आपल्याला केक शिजलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता हा केक आहे, गरम आहे. थोड्या वेळाने आपण काढणार आहोत ह्याच. इकडे हे स्विच बंद केलेलं आहे आपण, आणि ते पण स्विच बंद केलेलं आहे. आणि इथं हे स्टॉप बटन दाबून आपण बंद करायचं आहे. आणि हे आता थंड झाल्यानंतर आपण बाहेर काढून डेकोरेट करूया. हा पहा आपला केक तयार झालेला आहे. हे तुम्ही बघू शकताय किती स्पॉन्जी झाला. मी छोटाच बनवलेला आहे, तुम्ही बघू शकताय किती जाळी पडलेली आहे. जवळून पहा, मस्त तयार झालेला आहे चॉकलेट स्पॉन्जेस केक, तुम्ही बघू शकताय. हे आपले आहे बीटर मशीन, केंटची बीटर मशीन आहे, 300 वॅटची हँड ब्लेंडर 300 वॅट. हे तुम्हाला दिसतच असेल. हे पहा तुम्ही असं ह्याच्यात ही याच्यानुसार असं बीट करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे असं आपली क्रीम, 1 कप क्रीम आपण बीट करत आहोत. त्यांची प्रोसेस आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून. आपण आता डेकोरेशनचं नंतर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, त्यावेळेस पाहू. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.